धुळे तालुक्यातील कापडणे येथील अँब्युलन्स वाहक चालकाचे मंजूर झालेले बिल काढून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री ठाणसिंग ठाकूर आणि परिचर दिलीप देवराम निकुंभे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे तालुक्यात कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री ठाकूर आणि परिचर दिलीप निकुंभे यांच्याकडे तक्रारदाराने मंजूर झालेल्या प्रवास भत्ता आणि ओव्हरटाईम बिलाचे पैसे मिळावे अशी मागणी केली होती. या प्रवास भत्ता आणि ओव्हरटाईम बिलाच्या मोबदल्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री ठाकूर यांनी तक्रारदाराकडून 7,000 रुपयांची मागणी केली. मात्र तडजोड अंती 5,000 रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री ठाकूर यांच्या सांगण्यावरून परिचर दिलीप निकुंभे याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.